नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुप्रिया माडकर. या ठिकाणी मी तुम्हाला सरळ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मराठीमधून कोरलड्रॉ बेसिकची माहिती सांगणार आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कोरलड्रॉ यावं म्हणणं, पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नसते. तर आज मी तुम्हाला सुरुवातीपासून बेसिकमध्ये कोरलड्रॉ कसं शिकायचं हे सांगणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन तुमचं ऑन करून घ्या, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. यापूर्वी मी माझ्या चॅनलवरती मराठी टायपिंग 10 दिवसामध्ये कशी शिकायची याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे फॉन्ट, तुम्ही कुठल्या फॉन्टमधून मराठी टायपिंग करू शकता, त्याचीही व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी ती व्हिडिओ बघून मराठी टायपिंग शिकू शकता. त्याचबरोबर इंग्लिश टायपिंग, GCC, TBC टायपिंग एक्झामसाठी जे टायपिंग आवश्यक आहे ते मी या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे. तुम्ही मराठी टायपिंगची आणि इंग्लिश टायपिंगची व्हिडिओ या ठिकाणी टायपिंग शिकू शकता. आज मी तुम्हाला कोरलड्रॉ बेसिक सांगणार आहे. आपण आज या ठिकाणी स्मिथ टूलचा उपयोग कसा करायचा हे शिकणार आहोत. त्यासाठी मी एक चौकोन घेतलेला आहे. त्या चौकोनच्या आतमध्ये मी इथे एक अर्ध गोल टाकलेलं आहे, इथे एक गोल टाकलेला आहे. ते आपल्याला जर बघायचं असेल तर ह्या चौकोन बॉक्समध्ये आपण कुठेही कंट्रोल दाबून क्लिक करा. इथे एक गोल आलेला आहे आणि इथे एक गोल आहे. आपल्या चौकोन बॉक्सच्या जर बाहेर असेल तर आपण कंट्रोल दाबून परत बाहेर जाऊ शकतो. याबद्दल आत ह्या चौकोन बॉक्सच्या आत कसं जायचं, बाहेर कसं, ह्या ऑब्जेक्ट घालवायचा याबद्दल मी एक नंतर व्हिडिओ बनवणार आहे. आज आपण फक्त सिमरट टूलबद्दल माहिती घेणार आहोत. या बघा, मी ह्या ठिकाणी चौकोनाच्या मधोमध कंट्रोल दाबून क्लिक केलेली आहे. हा एक गोल आपण ह्याला पांढरा कलर देऊ, हा एक गोल आपण ह्याला पांढरा कलर देऊ. नंतर आपण ह्या टूलवरती क्लिक करणार आहोत. ह्या टूलचा आकार आपल्याला पाहिजे तसा आपण ह्याला कमी जास्त करून घेऊ शकतो. आता ह्याला बघा, एक वेगळाच आकार तयार होतो. बघा, आपल्याला पाहिजे तसा आपण ह्याला आकार देऊ शकतो. या ठिकाणी ह्याला आपण आकार देत आहे, ह्याला क्लिक करा, परत ह्याला आकार द्या. जसा पाहिजे तसा तुम्ही ह्याला आकार देऊ शकता. परत आपल्याला कंट्रोल दाबून ह्या चौकोन बॉक्सच्या बाहेर यायचं आहे. बघा, एक वेगळाच आकार तयार झालेला आहे. परत मी कंट्रोल दाबून मधोमध क्लिक केलेली आहे. ह्याची जी बॉर्डर आहे ही आता मी ह्या ठिकाणी नन करणार आहे. त्यासाठी आपल्याला या कलर टूलमध्ये जो सुरुवात पहिल्यांदा जे दिसत आहे, झूम करून मी तुम्हाला दाखवतो आहे, त्याला आपल्याला राईट क्लिक करायचे आहे. आता ही जी आउटलाईन गायब झालेली आहे, कंट्रोल दाबून ह्या चौकोन बॉक्सच्या मी बाहेर क्लिक करतो आहे. बघा, आता ही एक डिझाईन तयार झाली. या ठिकाणी मी आपण ह्याला थोडीशी कलरिंग तुम्हाला पाहिजे तशी करा. अशा प्रकारे आज आपण स्विम या टूलबद्दल माहिती घेतलेली आहे.